नामांकन भरणार आज, पक्षाची सीटही वाचवायला पाहिजे. आणि वारंवार जे बोरुलीवरती मी पहिले कालही बोललो, जे अन्याय होतो आहे कार्यकर्त्यांवरती आणि बोरुलीकरांवरती, ते कुठेतरी दुरुस्त व्हावा येणाऱ्या काळामध्ये, म्हणून हे निर्णय मी घेतो. हे निर्णय घेत असताना मलाही खूप वेदना होतात. ज्या पक्षाने मला इतकं मोठं केलं, इतकी लांब संधी दिली, त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात मी काहीतरी करणं हे मलाही पटत नाही. परंतु कधीकधी काही गोष्टी करावं लागतात आणि ते मी करतो. आता काल आशिष शेलारजी आले, देवेंद्रजींचा मला फोन आला, सकाळी योगेश सागर येऊन गेले, अतुल भातकलकरजी माझ्याशी फोनवर बोलले. माझा संजय उपाध्यायाचा व्यक्तिगत, संजय एक चांगला कार्यकर्ता आहे, संजयनी खूप वर्ष पक्षासाठी काम केलं आहे, म्हणून माझी लढाई संजय उपाध्यायाशी नाही आहे. माझी लढाई व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे निर्णय होतो आहे त्या विरोधात माझी लढाई आहे. आणि हे लढाईसुद्धा मी माझ्यासाठी लढत नसून हे पक्षासाठी लढतो आहे. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून मी लढतो आहे. आणखीन एक गोष्ट मी स्पष्ट करतो, बाहेरील उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन निवडणूक लढूच नये ह्या मताचाही मी नाही आहे. जसं पियुष गोयलजी आले, एक सक्षम उमेदवार आले, आणि पियुष गोयलजी आल्यामुळे उत्तर मुंबईचा कायापलट होऊ शकतो, म्हणून ते आम्ही स्वागत केलं हे मी सांगतो. म्हणून बाहेरचा कोणीही येऊ नये अशातला भाग नाही आहे. परंतु कितींदा, एकदा, दोनदा, तीनदा, वारंवार होतो आहे, म्हणून ही भूमिका मी घेतली. देवेंद्रजींचा फोन आला, आशिष शेलार काल एक तास चर्चा करून गेले, आज सकाळी योगेश सागर येऊन गेले, अतुल भातकलकरांचा फोन आला. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझी अपेक्षासुद्धा नाही का दिल्लीतून कोणी मला फोन करावा करून. दिल्लीच्या नेत्यांनी, देशाच्या पंतप्रधानांनी अपेक्षा व्यक्त केली, पियुष गोयलजी लढला पाहिजे सेफ साईडमधून. आम्ही स्वागत केलं, मला अभिमान वाटलं का देशाच्या पंतप्रधानांचा विश्वास उत्तर मुंबई मतदारसंघावरती आहे, याचा गौरव वाटलं आणि स्वीकारलं आपण लोकांनी. ते संजय एक कार्यकर्ता आहे, संजयनी काम केलं. आणि परत मी सांगेन, भविष्यकाळात असा कोणताही निर्णय होत असताना जो उमेदवार असतो त्यांनी स्थानिक लोकांशी जाऊन भेटून तिकडचे नेते कार्यकर्त्यांची चर्चाही केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.